सावली शहरात आज शनिवारी सकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे प्रभाग क्रमांक 1 मधील बालाजी नगर व प्रभाग क्रमांक 12 मधील पद्मावती नगर येथे प्रचंड प्रमाणात पाणी साचून अनेकांचे घर पाण्याखाली गेले। त्याचप्रमाणे या भागातील रस्ते तर दिसेनासे झाले होते, शिवाय नागरिकांना घराबाहेर निघणेही अशक्य झाले। सावली नगरपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे या भागात रखडलेले विकास कामे हेच आहे। या प्रभागात सिमेंट कॉन्क्रीटचे एकही रोड अथवा नाली नाही। याशिवाय प्रशासनाने पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला जी उपाययोजना करायला पाहिजे ते सुद्धा केली नाही। प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात, अशा रस्त्यांवरून गाडी ने जाणे करणे दूरच, चालत जातानाही कित्येकदा पाय घसरून लोक पडली आहेत। आज सकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्वत्र प्रभाग क्रमांक 9-14 मध्येही अनेकांच्या घरात पाणी घुसल्याचे दिसत आहे। तसेच जोरदार पावसाने सावली शहरातील काही जणांचे घरेही कोसळली आहे। सावली तालुक्यात सर्वत्र पाऊस असल्याने आज शनिवारी पेंढरी मक्ता येथील गावामध्ये पावसाचे पाणी गावात घुसल्याने मोठी तारांबळ उडाली, तसेच केरोडा येथेही अशीच परिस्थिती होती।